meva, meva, gauran meva. लय गार आहे रे सध्या. अरे मला सुद्धा आहे ना, रात्री इतकं गार लागलं, झोपच आहे ना. शेवटी पालथा झोपलो, तेव्हा झोप येली बो. पालथा झोपला? हा. कमून. अरे डॉक्टर म्हणले छातीला गार लागून देऊ नका, मग झोपलं पालथाच. कोणता डॉक्टर होता असा? होते ते माय आयुर्वेदिक डॉक्टर. पालथा झोपलं? हा. मग ते खालची जमीन परतोय गा, रुतली असन गा. गालाला मी गाला खाली अशी उशी घेतली, इकडं तोंड करून झोपलो. हा, त्याच्यामुळे नाही गार लागलं. ए ऋषी फकूर, अरे कुठे निघालास अजून दजून? आणि ते हातात फुलका यायला घेतलंय. हे तुम्हाला काय कळायचं? म्हणजे आज प्रेमाचा दिवस आहे, तुम्ही कधी प्रेम केलंय का? लय वेळा. हा, म्हणजे तसे लय वेळा योगा आले, पण एकावर कुठे टिकत आहे आमचं? म्हणजे वेळ नाही, वेळ नाही आम्हाला, वेळ नाही त्याच्यामुळे. हा, एक ठिकाणी कुठे वेळ आहे आम्हाला? आज प्रेमाचा दिवस आहे, प्रेमाचा. म्हणजे माझा वाढदिवस? अमावस्या नाही आज. गायबाने म्हणजे तुला अमुष म्हणला? हा ना, चव घाली तो काय माई. बर ती सांग बर, काय काय म्हणलं तू? काय ते? हा, तर आज आहे व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे? व्हॅलेंटाईन काय असते ती? व्हॅलेंटाईन डे, हो, व्हॅलेंटाईन डे म्हणजे, व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस, व्यक्त होण्याचा दिवस. तुम्हाला जी व्यक्ती आवडते ना, तिला आवडीचं गिफ्ट देण्याचा दिवस, किंवा तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी असतील त्या पूर्ण करण्याचा दिवस. संजय, चल आपण बी आपलं प्रेम व्यक्त करून येऊ. हा हा, आम्ही करतो कधी मधी प्रेम व्यक्त. म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला कळलं? हा, 100% डोक्यात घुसलं. अरे जमणार, वन टाइम कॅच करीत आम्ही, सोडीतच नाही. लागा का आम्हाला? पहिले फुले नेलं, पान आपल्या दिलेत व्यक्त करायला. पान काय त्याच्या? चल माई चप्पल. आपण एकमेकावर प्रेम व्यक्त करायचंय. माई चप्पल नेली कुत्र्यानी, तुया पायात ये की मा पायात ये की, नो प्रॉब्लेम. या व्हॅलेंटाईन डे साठीच खास गिफ्ट. थँक यू. आफ्टर सो मेनी इयर्स तुम्ही आला, आणि हे सुद्धा माझ्यासाठी. हा, अच्छा तिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने लूट लिया घर यार का. खास भेट आणली मुंबईहून, सगळ्यात ऍडव्हान्स मोबाईल. वाव, मोबाईल. थँक्यू थँक्यू. संजा, आता रडायचं नाही, मग आता हसायचं. हस बघून आपल्या बायका काही मेल्या काय? थँक्यू थँक्यू, लय आनंद झाला मला. हा ना. हा, मग आता काय छाप होणार मॅडमची गावात? म्हणे त्यांना करू ना आपण व्हॅलेंटाईन. हिला फुगली तर फुगून दे, पार फुटूस तर फुग म्हणाव. फुग अजून म्हणाव. आपल्या बायका काय गेल्या काय माहेर आला तवा? अरे पण ते व्हॅलेंटाईन का काय कसं करायचं कोणाला माहिती आहे? विचारू कोणाला तरी, त्याला काय आपलं तोंड बरोबर आहे ना आपल्या बरोबर. व्हॅलेंटाईन डे काय रे, तोंड का पडलंय तुझं लगेच? प्रिया प्रिया प्रिया, तू प्रत्येक वेळी अशी महागड गिफ्ट आणते आणि मी तुला काय देतो सांग ना. अरे तू वेड आहेस का? तू माझ्या बरोबर आहेस, तुझे जे प्रेमाचे शब्द भेटत आहेत ना, हेच खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. वेड आहेस का तू? अगं, हे तुझ्या मनाचा मोठेपणा झाला प्रिया. पण तू हे जे गिफ्ट आणतेस ना, याने मला अक्षरशः माझी लाज वाटायला लागली. कारण मी तुला काय देतो माहिती? काय काय आणलंय तू? गुलाबाचं फुल. अरे किती छान गिफ्ट आणलंय तू माझ्यासाठी. वेड आहेस का तू? एवढं भारी गिफ्ट आणलंय, मागं लपून ठेवलंयस. खरंच वेड आहेस. हे छान गिफ्ट आहे तुझ्या महागड्या गिफ्ट समोर. हे गिफ्ट छान आहे. ऐक ना, प्रेमात ना हे गिफ्ट वगैरे हे चालूच राहतात, आणि गिफ्ट नसतं रे महत्वाचं. एकमेकांबरोबर असणं, एकमेकांची रिस्पेक्ट करणं, एकमेकांना टाइम देणं, समजलं का? ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात प्रेमात. हे नसतं. तुझे
म्हणजे ह्या तुझ्या ह्या विचारांमुळेच ना मी तुझ्या खरं प्रेमात पडलो. तू हे गिफ्ट तर ठीक आहे ग, पण वेळोवेळी तुझे मला समजून घेतेस ना, त्यामुळे आपलं प्रेम अजून बहरत चाललंय. शंके तू वेड आहेस का? तुला काय वाटलं मी गिफ्ट आणलं तू फुल आणलं म्हणून मी घेणार नाही? तू खरंच वेड आहे, जाऊ दे तरी गिफ्ट घे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. शीतल की तरात रु 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 रु. शीतल, आज मी तुला प्रपोज करणारच आहे. ये गोल्या अपने प्यार का दीदार करके रहेगा, करके रहेगा. अरे गोल्या कुमार, वा 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 वा, काय करतोस बाळा तू इथे? काही नाही, ते आपला असच आपला असच. वा वा वा, छान छान छान. तुला पाहिलं ना की मला फार फार आनंद होतो, फार आनंद होतो. मास्तर, हात बदलला वाटतोय. अच्छा, हा हा हा, हात ना. त्याचं काय झालं, त्याची ही जी दोन बोट होती ना त्याची तुटली ना. अहो पण ते आहेत ना दोन बोट. नाही, ह्या हाताची बरोबर आहे, हा नवीन आहे ना. तो जो आधीचा जो घेतला होता ना त्याची दोन बोट पुढची तुटली ना. बरं, आपला प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे. तू काय करतोय तिथे? मी आपलं काय नाही ते हे नाही का ते. अरे वा 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 वा, गुलाबाचं फुल. अरे अरे, गुलाबाचं फुल आणलंस तू, मग एवढं ताटकळत का उभं राहिलास? अरे लगेच देऊन मोकळं व्हायचं ना. मला तेच वाटतं ना. अरे नाही, माझ्यासाठी आणलंय ना, आता कशाला देतो वगैरे असं करतोय. हा अरे, भलेही आज गुरुपौर्णिमा नसली म्हणून काय झालं, गुरूंचा आदर हा कायम असला पाहिजे आपल्या मनामध्ये. हा, तुझ्या ह्या गुलाबाच्या फुलाबद्दल मी फार फार आभारी आहे. चल येतो हा मी. हा हा, चल चल चल. तुम्हाला माहिती आहे ओ, शीतल 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 फुल नाही मास्तर ना. आता काय काय समजत राहू दे आपल्याला. काय चाललंय सध्या? काय थंडी चालू काय? वाड्यात नेऊन आणला पाहिजे तुला. अरे उघडा करून आणला पाहिजे मागून पुढून गार पाणी टाकून. अरे काय चालू आहे म्हणजे तुझ्या आयुष्यात सध्या काय चालू आहे? विचार. सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम भाकरे तुकडे मोडायचे आणि असं बोंबले दिंडायचं. तू तर आमच्या पुढला निघाला रे. अरे ते व्हॅलम टाइम काय काय आहे ना डे, व्हॅलम टाइम डे. त्याच्या करता असं इम्प्रेशन पडलं पाहिजे समोरच्यावर. काय करावं लागेल एखाद्या व्यक्तीला इम्प्रेस करायचे तर काय करावं लागेल? काही नाही, लय सोपं असत. एखाद्या पोरीला इम्प्रेस करायचं म्हणलं ना फक्त गाणे म्हणायचे. तुम्हाला गाणे आले ना की पोरगी इम्प्रेस झाली. गाणे आपल्याला नाही, गाणे म्हणलं ना की पोरगी इम्प्रेस होती. कसे म्हणतात बरं गाणे? तू शिकतो का? शिकवतो ना. म्हण ना. बघा गाणं सगळ्यात पहिलं शेजारीन बाई तुमचा फोडून टाकते. काय बनवाली काही गाणे म्हणतोय चांगलं म्हणे एखादं दुसरं. इम्प्रेस रोमॅन्टिक इम्प्रेस घेऊन टाकी पंचवीस दोघांना.
अरे राणी रंगाची साडी माझ्या राणीवर खुलून दिसायची. बाई बाई तुम्ही आलात, खूप प्रतीक्षा करावी लागली मला तुमची. गंध फुलांचा गेला सांगून. बाई आज मला प्रश्न पडलाय, काय पाहावं, ह्या गुलाबाच्या फुलाला पाहावं की तुमच्या ओठांवर येणाऱ्या स्मित अशा हास्याला पाहावं. बाई तुम्हाला आठवत, आपण शाळेमध्ये मुलांना शिकवत असताना फावल्या वेळात खूप धमाल करायचो, आपण खेळ खेळायचो, लुडो. तुम्हाला आठवतंय त्या लुडो खेळामध्ये तुम्ही जिंकला ना की खूप अशी गोड स्मित हास्य तुमच्या ओठांवर यायचं. आणि बस त्याच दिवशी मी ठरवलं, आजपासनं लुडो मध्ये कधीच जिंकायचं नाही, फक्त आणि फक्त तुमच्या त्या स्मित हास्यासाठी. बाई ह्या साडीला जो पूर्वी धुण्याच्या निर्म्याचा वास यायचा ना, तो आता येत नाही. तुम्ही तो बदललाय का? हरकत नाही हरकत नाही, आवड आवड बदलत असते. ऐका ना बाई, मी ना तुमच्यासाठी काय आणलंय, गावरान मेवा बोर आणले तुमच्यासाठी. मास्तर काय बोलताय काय? वैनी तुम्ही घ्या ना, घ्या ना बोरा घ्या ना. मास्तर त्या डोक्याचं तेल सगळं साडीला लावलंय तुम्ही, आता ती नवीन साडी धुतली होती ना. अरे देवा, ओघा ओघानं माझ्याकडनं ही चूक झाली आहे बरं का, मला कळलंच नाही हो मी काय करतोय ते. पण तुम्ही काळजी करू नका, ही साडी आहे ना काढून द्या, मी माझ्या घरी जाऊन धुईल त्याला. हां काय हो, मला सवय आहे कपडे धुण्याची, माझ्या घरी सगळं काम मीच करतो, माझ्या घरचा मी स्वतः स्वयंसेवक आहे ना म्हणून. मास्तर हां काय तुम्ही देता का साडी, मी व्यवस्थित स्वच्छ धुऊन आणून देईल तुम्हाला. हां नाही राहू द्या, धुते मी. आता तुम्ही गावातल्या पोरांसाठी एवढं चांगलं चांगलं शिकवता, त्यांना वळण लावता, राहू द्या धुती मी. बरं बरं वहिनी घ्या ही बोरं घ्या. वहिनी तुम्ही खूप चांगले आहात. आणि आमचं हे चला येतो मी. मला आतापर्यंत कुणीच दिलं नाही. थँक्यू गोल्या. वा 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 दौलतराव, तुम्हाला गावात पाहिलं हो फार आनंद झाला. कसं काय आज गावाकडे कसं काय येणं केलं? आलो जरा आज जरा ते काय बायको आमची. हा 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 व्हॅलेंटाईन डे. अच्छा अच्छा गावाकडे या गावाकडे या. काय आलो आता मग काय? बरं केलं बरं केलं, चांगलं चांगलं काम केलं. बरं काय म्हणतात गुरुजी पोरं बिरं? हा पोरं काय म्हणणार आहेत, काहीच म्हणत नाही अजून. नाही म्हणजे कुलांगेबाई जर असल्या असत्या ना तर त्यांनी मनावर घेतलं असतं तर. ओ शाळेतले पोरं काय म्हणतात? अच्छा शाळेतल्या मुलांचं म्हणताय. तुम्ही अजून कुलांगेबाईंवरच अडकलेलेत का? नाही 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 काय शाळेतली मुलं काहीच म्हणत नाही. ज्या दिवशी मी शाळेमध्ये जातो ना तेव्हा मुलंच म्हणतात अरे मास्तर
आज इकडे कुठे आलात तुम्ही? रोज रोज जात जा मास्तर. हे कशामुळे होतं माहिती का तुम्हाला सगळं? कशामुळे? कशामुळे तुम्ही अजूनही ना अशीच आहेत? अशीच म्हणजे? म्हणजे आता बघा ना, तुम्हाला किती वर्ष झाले गावात येऊन? बरेच दिवस झाले. बरेच वर्ष झाले गावातले सगळे पोरं तुमच्या ओळखीचे झाले, तुम्ही गावात घर बांधलं. बरोबर. पण अजून त्या घरात तुम्ही एकटेच राहता ना? हो बरोबर 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 बरोबर. म्हणजे मला 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 समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. अहो मास्तर, म्हणजे तुमचे दोनाचे चार हात व्हायला पाहिजे का नाही? हा असं ते जरा पिपानी बिपानी गाव जेवण बिव जेवण व्हायला पाहिजे का नाही? आम्हाला त्यासाठी परत येऊ आम्ही इथं. दौलतराव कुलांगेबाई जर असल्या असत्या ना. आहे का? तुमची गाडी त्या स्टेशनवर ना पुढे जाती का नाही तुम्हाला सांगू का? माझं आहे ना त्या सिग्नलवर जो पिवळा लाईट येतो ना त्याच्यासारखं झालंय. म्हणजे लाल लाईट लागली ना की थांबा, हिरवी लाईट लागली ना की जा, पण पिवळी लाईट लागली तर काय? काही कळतच नाहीये ना असं काय काय करायचं ते. मास्तर तुमची लयच अडचण झाली गाडी. हो ना हो ना. पण मी तर ऐकलं त्या कुलांगेबाईंच लग्न ठरलंय म्हणे. काय थोड्या दिवसात काहीतरी ऐकलंय? ऐकलंय ऐकलंय मी. पडलंय माझ्या कानावर. बघा आता मग तुम्ही काहीतरी. वाईट वाटलं मला फार. वाईट वाटलं. मास्तर मास्तर नाही 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 नाही, मी हळवा आहे. पण कुठं रडावं, कुठं आपल्या हळवेपणा व्यक्त करावा हे कळत. मी म्हणजे आता विचार करतोय स्वतःच्या लग्नाचा. अजूनही? हो अजूनही. म्हणजे? नाही म्हणजे मी म्हणलं कशाला थोड्यासाठी आता ना. हो ते पण म्हणजे म्हणजे नाही नाही. तुम्हाला शुभेच्छा. काय ठरलं तर मला सांगा, आम्ही येऊ हा त्या वेळेला परत. येऊ का मी आता? चला. पण 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 कसं आहे माहिती का दौलतराव, मला एक सुचलं बरं का. कसं असतं माहिती का, आज भलेही म्हणजे माझ्या मनातला मी तुमच्या समोर बोलतो, खूप दिवसांनी भेटलात ना तुम्ही म्हणून. कुलांगेबाई तिकडं मी इकडं, पण काही म्हणा विरहामध्ये ना खूप असं प्रेम दडलेलं असतं. म्हणजे आता तुम्हाला ते ज्ञात असेलच कारण की तुम्ही तिकडं आणि सुगंधावाईनी इकडं, त्यामुळं तुमच्या विरहामध्ये येत आहे ना. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे मास्तर तुमचं. म्हणून तुम्ही सगळ्यांना आवडता बरं का. आणि कसं आहे हा विरह आता फार दिवस ठेवू नका, नाही तर ना विरहाचं दुःख पण व्हायला वेळ नाही लागत. आणि मग अपेक्षा भंगाचं दुःख त्याहून मोठं असतं, त्यामुळे आता फार दिवस वाट बघू नका, नाहीतर म्हणजे वेगळंच काहीतरी होईल. ते कसं आहे ना माहितीये का, ज्यावेळेस पसंती नापसंतीचा हिशोब सुरू होतो ना, तिथे अपेक्षा भंगाचा उगम होतो ना. वा 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 मास्तर, आज तुमच्यात कवीलाच बोलून आलाय गाड्या. कसं होतं मास्तर, कवीला तेव्हाच स्फूर्ती मिळती. सुगंधावाईनी सुगंधावाईनी हात करतायत तुम्हाला असं का बोलवतायत? बर बर बर, तुम्हाला शुभेच्छा. काही जमलं तर सांगा, नाहीतर आपलं आहेच एकला चलो रे. येतो. बजरंग दादा. ए बजरंग दादा. हा मास्तर. गोली कुमार कुठे गेला? गोल्या झोपू दे त्याला. झोपू देऊ झोपू देऊ. गोल्या कुमार. ए गोल्या कुमार. हा मास्तर. फुगव फुगव फुगव, पैसे आहेत आपल्याला फुगव. अरे बापरे, कोण पैसे देणार आहे तुम्हाला? आम्हाला आहे ना संजन गणपे पैसे देणार आहेत. आम्हाला व्हॅलेंटाईनचं काम आलेलं आहे. संजयराव आणि गणपतराव वाट बघा. नाही नाही काम करा काम करा. बर बर बर, पैसे देणार आहे तुम्हाला ते. किती पैसे देणार? म्हणा ना 25 रुपये फुगा. 25 रुपये फुगा? वा वा वा, मग मी येऊ का तुमच्या मदतीला? तेवढीच मलाही मदत होईल. मास्तर तसं नाही, सगळे फुगे 25 रुपयाला येतो फुगायला. सगळे फुगे मिळून 25? म्हणजे अंदाजन एक फुगा 1.5 पैशाला पडेल तुम्हाला. सगळे फुगे नाही म्हणलं ते. सगळे फुगे म्हणलं का तुला? 25 माल 25. 25 रुपये का 25 पैसे? 25 रुपये तुला 25 माल 25. उक्त दिल तर देणे आपल्याला. मी 25 रुपये फुगा म्हणतो तो. वा का, कोण पैसे देणार आहे तुम्हाला? संजन गणपे. संजयराव आणि गणपतराव वाट बघा. अरे नाही करा करा काम करा काम करा. एकच यंत्र आहे का हे? दुसरं नाही का? नाही. असलं असतं तर मी मदत केली असती. वा 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 वा,
गोल्या कुमार चांगली हवा आहे रे तुझ्या मास्तर, ही सगळ्या माझीच हवा आहे. 25 रुपये फुगा परवडत नाही, लय फुगा लागला. यार गिरी हवा आहे. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले. आ बाइको माय लवली डार्लिंग बाइको, अरे बाइको, अरे कौन है? मी. या बाया हा काय उतर केलाय? फेसन है, फेसन. बेसन? अग बेसन नाही, फॅशन म्हणते त्याला. फॅशन कसलं आहे काढायचं ते जाऊ दे. काय दिसतोय? बकवास दिसताय, बकवास. बकवास? अग देवानी तोंड दिलंय म्हणून काय बोलायचं वय रे, जरा चांगलं बोल. आता जे दिसतंय ते सांगितलं. तुझं आपलं तोंड उघडलं का नुसतं गटार. तुम्हाला खरं सांगू का, लय कॉमेडी दिसतंय बघा. म्हणजे असं प्रेम व्यक्त करायचं असतं तुम्हाला कोणी सांगितलं? अग व्हॅलेंटाईन डे आज, म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. हा बघा, हे काय पटत नाही आपल्याला. निघा तुम्ही इथून, मला लय काम पडले. नाही करीतोय हे असलं काही कर नाही परिस ना, जाऊन कुठं काम धंदे करा, घरात चार पैसे येतील. चंकेचे कपडे नेऊन द्यावं लागते आणि ते गोल्यान बजाना. अग अगं बाई बरं झालं बाई भेटली तू. आमचे हे दिसले का ग तुला? नाही. आणि आमचं हे नाही बाई, कुठं गेलाय कळाना पण. हे जीवाला घोर केलाय बाई या माणसांनी खरंच. एक काम करू, चल तिकडे शोधायला जाऊ आपण. इकडे जाऊ. हा चल. हे इथं मास्तर बसले. मास्तर, ओ मास्तर. काय काय काय? अहो आमचे हे कुठे गेले काय पाहिलं का? तुमचे हे? हा तुमचे पण हे का? होय तुमचे हे. ह्या इकडं. चल चल चल. नाही 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 ह्या 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 दिशेला नाही, ह्या दिशेला नाही. तुमचे हे ह्या दिशेला नाही, ह्या दिशेला. चल चल. नाही 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 वहिनी 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 दोन्ही वहिनी. नाही 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 ह्या 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 दिशेला पण नाही गेले नाही. तुमचे हे नाही माहित हो मला कोणत्या दिशेने गेले. काय नादे लागतील, चल आपण जाऊ. चल. ए हा हे तर विचार विचार. बरं बाबा हे दिसलं होतं का? काय बया ए यांना पाहिलं का? नाही पाहिलं. काय करू? नाही बाई चल इकडे 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 चल. हे आम्ही विचार. बरं मावशी यांना का बघितलं का? नाही. या चल. तुम्ही इथे येऊन बसले तोय आणि आम्ही अख्खा गाव शोधला. होय नाराज दिसतात. होय ना अहो असं बदामाचं फुगं घेतल्यावर आणि गॉगल घालून आणि असलं कापडं घालून यावनीच प्रेम व्यक्त होतं काय? अहो तुम्हाला असं पायजमा शर्टातच बघायची सवय हो आम्हाला. आणि रोज घरी ना आमच्यासोबत प्रेमाने दोन घास खाल्ले ना त्याच आमच्यासाठी प्रेम असतं. नाही तरी काय एवढं सोपं असतोय? नाही ते आहे कालून आळणी असले ना तरी जमन, पण भांडत नका जाऊ बा. जेवताना लय ताट आपटी देते, भूक लागली. चला चला चला. पण भांडू नको बर का? नाही भांडत. चला आता फुग्याला मोकर पैसे घालायला लावले मला. चला
पायजमा तू कितीच आवडत होती. राम राम मंडळी, आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका. म्हणजे काय होईल, एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा.